नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर मंडळी लागेरे झालं जी या झी मराठीवरील मालिकेतून भैया साहेब हे पात्र साकारत लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड आणि मराठीमधील सुंदर अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या लग्नाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय त्यांच्या लग्नाचा हा फोटो स्वतः अभिनेता किरण गायकवाड यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती शेअर केला आहे त्यामुळे खरंच भैया साहेबचं लग्न अभिनेत्री मोनालिसा बागल याच्याशी होणार आहे का तर मंडळी होय हे लग्न होणार आहेत पण हे लग्न त्यांच्या नवीन मालिकेत होणार आहेत जी मराठीवर नवीन मालिका सुरू होते या मालिकेचं नाव आहे टोटल हुबलाक या मालिकेचा टीजर सुद्धा दाखवण्यात आलाय या टीझरवरून हे स्पष्ट आहे की मालिकेचं शूटिंग लागेर जी या मालिकेसारखंच ग्रामीण भागात असेल आणि यात लागेर मधील काही कलाकार सुद्धा झळकतील मंडळी झालं जी भैया साहेब म्हणजेच किरण गायकवाड हा या मालिकेत अभिनेता तर मोनालिसा बागल ही या मालिकेत अभिनेत्री म्हणून झळकणार आहेत या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांचं लग्न देखील दाखवण्यात येईल टोटल हुबलाक मालिके या मालिकेचा टीजर शेअर करताना त्याखाली किरण गायकवाडने असं म्हटलंय की या लॉकडाऊनमुळे लाईफची वाट लागली जिंदगी क्वारंटाईन झाल्या पण आता इथून पुढचा समजा येळ तुमच्या संघ टोटल हुबलाक असणार आहे कारण वाघोबा प्रोडक्शन घेऊन येत हाय नवी खट्ट मालिका टोटल हुबलाक फक्त आपल्या आवडत्या जे मराठी वाहिनीवर लवकरच या टीजर वरून असं दिसतंय की किरण आणि मोनालिसाची ही टोटल हुबलाक मालिका धमाल मनोरंजन करणारी असेल या अगोदर लागेरे झालं जी मध्ये किरण गायकवाडने खलनायकाचे पात्र साखरले होते पण आता टोटल हुबलाक या मालिकेत तो नायकाचे पात्र साकारत असल्याचं दिसतंय तर मंडळी याविषयी तुमचं मत काय ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा